राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर गारगे व त्यांची पत्नी सौ इंदिरा गारगे यांना न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन हा न्यायालयाने दिलेली हजेरीची अट पाळली नाही म्हणून रद्द केला आहे. सातारा एमआयडीसी मध्ये नावावर असलेली मिळकत ही भाडेकराराने असताना ती अतुल शहा यांनी सन 2005 साली केलेल्या विक्री करारासंदर्भात फसवणुकीची तक्रार सातारा येथे दाखल केली होती. अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने मंगळवार व शुक्रवार अशी हजेरीची अट दिली पण त्यांनी ती अट पाळली नाही म्हणून सरकारी पक्षाने व अतुल शहा यांनी जामीन रद्द करण्याचा अर्ज दाखल केला. त्यामध्ये प्रभाकर गारगे यांच्या वकिलांनी न्यायालयाने हजेरीची अट दिलेली नाही असे लेखी म्हणणे सादर केले आहे. त्याबाबत न्यायालयाने निकालपत्रांमध्ये स्पष्ट मत मांडले आहे.